BMM चे आयोजक आदरणीय दिलीप राणे साहेब, आदरणीय अविनाश पाध्ये साहेब, राजमाळे मॅडम, राजमाळे साहेब आणि सगळेच प्रत्येक महाराष्ट्राला अभिमान वाटला असा कार्यक्रम जो तुम्ही आयोजित करताय त्यात मला सहभागी होता आलं त्याबद्दल मी खरंच मी आयोजकाचा ऋणी आहे. सकाळी ढोल ताशांचा कार्यक्रम बघितला, शाळेत गेल्यासारखं वाटलं, प्रत्येकाला वाटलं असेल, लिजिंग खेळणाऱ्या लोकांना बघून शाळेत गेल्यासारखं वाटलं. आणि मला थोडंसं अवघड मी भाषेने सांगितलं गाण्याच्या कार्यक्रमाचे आधी बोलायला सांगितलं, पण मी फार जा वेळ घेणार नाही, पण बीव्हीजी काय करतो आहे ते थोडक्यात सांगितलं. आयुष्यातली 20 वर्ष नौकुट बाय 11 पुढे गेली. 9वीत असताना वडिलांनी स्वामी विवेकानंदांवरती भाषण होतं, शिवाजी महाराज प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं, ते ऐकायला घेऊन गेले. आणि त्यावेळेला ठरवलं की स्वामी विवेकानंद आदर्श मानायचं, आयुष्यात वेगळं करायचं. वडिलांची मुंबईला बदली झाली, आजारी पडायचे, ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचे, बऱ्याच पैसे नसले की आईचं कानातलं 200 रुपयाला घाण टाकलं, कधी 500 रुपयाला आईचं मंगळसूत्र घाण टाकलं, अशा आघात व्हायची परिस्थिती की असं का व्हायचं. त्यानंतर 10वीला 18 टक्के मार्क पडले, आईने तिच्या मुख्याध्यापकाने विचारलं कुठं घर होते, त्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घ्या म्हणून सांगितलं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्यामध्ये डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, पहिल्या वर्षी 72-74 असे मार्क मिळाले. सेकंड इयर असताना वडिलांचं निधन झालं आणि वडिलांची इच्छा होती की मी IAS अफसर व्हावं. वडिलांच्या निधनानंतर 7-8 महिन्यांनी घरात एक चिठ्ठी सापडली, वडिलांना कपड्याची आवड होती, 3-piece suit शिवायला टाकला होता आणि ते 250 रुपये देऊन कपडे घेऊन घरी आलो. आणि खूप विचार केला की माणसाला कपडे देखील बरोबर घेऊन जाता येत नाही, तर नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये. मित्रांशी चर्चा केली, म्हटलं आपण सामाजिक काम करू, एखादी संस्था काढू, संस्थेचं नाव काय ठरवायचं. तर कोणी सांगितलं वडिलांच्या नावाने काढ, कोणी सांगितलं सातारच्या नावाने काढ, अशी वेगवेगळी नावं सांगितली. मी म्हटलं नाही, आपण स्वामी विवेकानंदांना आदर्श मानतो, आपण संस्थेचं नाव भारत विकास प्रतिष्ठान ठेवायचं. आणि 19व्या वर्षी संस्थेचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान, लोगो काढला संस्थेचा, भारताला कशा मागसूर्य मध्ये एक छोटी पंटी काढली. सायकल सीटवर बदलायला पैसे नव्हते, रोज 42 किलोमीटर सायकलवर जाय करत होतो, जॅम स्वच्छ बाटल्या विकत होतो, डिप्लोमाचे क्लासेस घेतले, अनेक प्रकारे उद्योग केले आणि 94 साली टाटा मोटर्समध्ये फर्स्ट क्लास मेंटेन करून ग्रॅज्युएट केले म्हणून नोकरी लागली. महिन्याला 8000 रुपये पगार असताना कंपनीचे 250 रुपये वाचवले, वर्षाचा पगार 1 लाख रुपये असताना 250 रुपये वाचवले. त्याच्यामुळे मला आमच्या वायनाथ साहेबांनी व्हाईस प्रेसिडेंटला त्यांच्या टीमिंगमध्ये जानेवारी 7 लोकांनी विचारलं की बेटा तुम्ही प्रमोशनचे या इन्क्रीमेंटचे, म्हणजे साहेब मला काही नको, पण माझे सातारचे घरमतपूरचे बालपणीचे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला होता, त्यांना काहीतरी काम द्या. काय काम करते म्हणजे साहेब हेल्परचं काम द्या, 7वी पास 10वी काम असेल हेल्परचं काम द्या. म्हटलं हेल्परचं काम नाही, हाऊसकीपिंगचं करतील काय. आणि मी हो म्हणून सांगितलं उमेश माने आणि माझ्या मुलीच्या मुलांना घेऊन 8 लोकांनी हाऊसकीपिंगचं काम 22 ते 27 लाख पोहोचवलं होतं. पहिल्या महिन्यात गेलं होतं 12,000 रुपये, पहिल्या वर्षी 8 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी 30 लाख झाला, 99 वर्षी लग्न झालं वैशिल्यावर, वैशिल्य इकॉनॉमी सायन्स मी बरंच शिकली आहे. लग्नानंतर एक महिने केले म्हणजे मला नोकरी सोडून व्यवसाय करायचा आहे. तिला थोडा धक्का होता, ती म्हणजे तुम्ही टेलिकोट नोकरीला म्हणजे लग्न केले, आता तुम्ही व्यवसाय करणार कसं करणार. एक महिन्यात तिने मला परमिशन दिली, मग आईला विचारली, आई म्हणजे गॅंगमध्ये आपल्या 7 पिढ्यामध्ये एकच मुलगा, मला वडील एकटे, दादोबा एकटे, पणजोबा एकटे, असं 7 पिढ्यामध्ये एकच मुलगी, आमची भावकी अशी काही प्रकार नाही, रेमतपूरची आमची 2 एकर जमीन. आई म्हटली आणि मग आत्ताच लग्न झालं आहे, तुला अशी कशाला दुर्बुद्धी सुचते नोकरी सोडायची वगैरे आणि कसं करशील काय करशील. आईला म्हणजे चुकीचं काम करणार नाही, खोटं बोलणार नाही. आणि 2001 साली मी टेलकोचा राजीनामा दिला आणि पुण्याबाहेर छत्रपती शिवाजींचा आदर्श पुण्यामध्ये शाखा, पुण्याबाहेर बेंगलोरला शाखा काढली, चेन्नईला काढली, हैदराबादला काढली. आणि 2003 साली पहिलं सरकारचं काम मिळालं, दिल्लीला पार्लमेंट लायब्ररी मेंटेन करायचं, ते चांगलं केलं. मग मुख्य पार्लमेंटचं काम मिळालं, लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर आणि सेंट्रल हॉल, ते आम्हाला दिले नाही त्याने. आणि 1 महिन्यात आमच्या सगळं पार्लमेंट असं घुम काढलं, लोक प्रश्न विचारला की बाहेर सर असं आहे अंदर गंदा आहे, त्यामुळे अंदर परमनंटवर काम करतो, बाहेर म्हणाला की बीव्हीजीची कंपनी काम करते. सगळं पार्लमेंटचं काम बीव्हीजीला मिळालं. मग आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या घरचं भेटण्याचं काम मिळालं, मग आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसचं काम झालं, राष्ट्रपती भवनचं काम झालं, सुप्रीम कोर्टचं झालं, सागर आनंद वाटतो, या सगळी सगळी महत्वाची राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन, पंतप्रधान साहेबांचं घर, ऑफिस, पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, सगळी ठिकाणी जवळपास 9,000 दिल्लीमध्ये काम करतात. टाटा सगळी काम तिकडे पोहोचल्या, महिला बजाज सगळ्या काम करतात, मंदिरात काम करतात, शिर्डी, तिरुपती, सिडी,
नाईक, त्र्यंबकेश्वर, भीमा शंकर, सोमनाथ, द्वारका, अमृतसरचं बुलेट ट्रेन म्युझिक आहे, वृंदावन म्युझिक आहे, तारनाथ म्युझिक आहे आणि भारतनाथ म्युझिक आहे. असं ते वेगळं काम एक मध्य प्रदेशमध्ये करतो. तिथं पोलिसांच्या 1000 गाड्या बीव्हीजीच्या मालकीच्या आहेत आणि तिथं जवळपास 70 लाख लोकांना मदत झाली आहे. असं वेगळं बीव्हीजी मध्ये काम करतो. 6 वर्षापूर्वी बीव्हीजी वरती धडा 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात आला. मी 40 वर्ष लावतो म्हटलं देवाला आणि पुण्यामध्ये बाणेरला घर बांधलं, बायकोनीच बांधलं, 6000 घर बांधलं. मी पुन्हा देवाला प्रार्थना केली की देवा 20 वर्ष 9 फूट बाय 11 फूट कूद काढली आणि आता 6000 घर झालं, 6 बेडरूमचं घर झालं, आता नेमकं काय करायचं? तर शेतकऱ्यांसाठी काम करायचं ठरवलं. आणि शेतकऱ्यांसाठी काम करताना शेतकऱ्यांचे प्रश्न काय? खर्च खूप वाढले, उत्पन्न परवडत नाहीये, विषमुक्त शेती झाली पाहिजे, निरोगी भारत झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी एक वेगळी चळवळ चालू केली, वेगळा विचार चालू केला आणि आतापर्यंत मागच्या 4 वर्षामध्ये 50,000 शेतकऱ्यांच्या बरोबर काम केलं आणि एका सीझनमध्ये त्यांचं उत्पन्न 50% ते 200% वाढवून दाखवलं. त्याच्यामध्ये आदरणीय गडकरी साहेबांच्या शेतामध्ये 7 क्विंटलचा गहू सुद्धा करून दाखवला. सातारा जिल्ह्यामध्ये ऍव्हरेज गावाचं उत्पन्न 12 ते 13 क्विंटल आहे. आमचे शेतकरी 30 क्विंटलच्या पुढे गेले, म्हणजे हायएस्ट 42 क्विंटल गेला एका एकरामध्ये. आत्ताच आविनाश पोळ साहेबांना म्हणलं की आपण याच्यामध्ये वेगळं काम करता येईल असं शेतीमध्ये काम चालू केलं. गाई म्हशी भाकड आहेत, एका गाईला किंवा म्हशीला रोज सांभाळायला 150 ते 250 रुपये खर्च येतो, महिन्याला 11,500 रुपये खर्च येतो. शेतकरी मोठ्या आशेने 2 वर्ष ती गाय किंवा म्हैस सांभाळतो, 1.5-2 लाख रुपये त्याचे खर्च होतात आणि मग तो शेवटी कसाईकडे देतो. आम्ही त्याच्यावरती औषध काढलंय, आम्हाला 100 गाई द्या, भाकडे गुंथडले आणि त्यातल्या 60% ते नोट केलं तर पर ॲन्युअल आम्ही 1,000 रुपये घेतो. अशा प्रकारे ॲन्युअलमध्ये काम करतो. तिथं शेतकऱ्याला 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे, तिथं 1,000 रुपयामध्ये त्या जनावरांना आम्ही फर्टाईल करतो. आणि आता राजस्थानमध्ये 23,000 गाई दत्तक घेतली, 23,000 गाई. ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे आम्ही 1,10,000 रुपये दत्तक घेतले, आदिवासी विभागाची बीव्हीजीच्या अंतर्गत. असं सगळं चालू असताना मागचं 3 वर्षापूर्वी मला शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात आले आणि परमेश्वराची प्रचंड कृपा आहे. विवेकानंदांचं एकच पुस्तक मी वाचलं, मन आणि त्याची शक्ती, सगळी शक्ती तुमच्या मनात आहे, तुम्ही ठरवाल त्या गोष्टी होतात. तुम्ही किती ताकदीन त्याचा पाठपुरावा करता, विचार करता, याच्यावरती त्या गोष्टी आहोत. माझ्या आयुष्यात असे 1,000 अनुभव आहेत जे विचार केला आणि घडलो नाही असं काही होत नाही. तुम्ही कसा विचार करता त्याच्यावरती होतं. आणि मग मागच्या 3 वर्षापासून मी हेल्थकेअरवरती विचार चालू केला, लोक भेटत गेले, आदरणीय रघुनाथ पाशीकर साहेब, आता जे बी जोशी साहेब भेटले, अशा अनेक लोकांच्या बरोबर काम करतोय. आणि भारतामध्ये ट्रॅडिशनल नॉलेज असलेले जवळपास 30 लोकांच्या बरोबर काम करतोय आणि मला सांगायला अभिमान वाटतो. इथं बसलेल्या प्रत्येकाला किमान 2 कॅन्सरचे पेशंट आठवतात. बीव्हीजीचं मी आता पुढे इथं रेकॉर्डिंग करतायत. मी आता असं हात खेपून सांगतो की कुठल्याही कॅन्सरचं पेशंट, 7 प्रकारच्या कॅन्सर पेशंटवरती बीव्हीजीच्या औषधाची रामबाण काम करते. मगाशी जो व्हिडिओ दाखवला त्या चौकशी साहेबांचा, त्यांना मी 21 डिसेंबरला औषध दिलं बीव्हीजीचं, त्यांना ब्लड कॅन्सर आहे आणि जागेवर उत्तर येत नव्हतं. मी अमेरिकेत माझी मुलगी आता शिकायला आली आहे जेनेटिक इंजिनिअरिंगला, 15 दिवसांनी मी अमेरिकेत मागायला गेलो, 6 तारखेला फोन केला, म्हणजे मिळायला झालं, मिळायला काय झालं मिळायला, म्हणजे जागेवर उत्तर येत नव्हतं तू औषधं द्यायला. आता मी 15 दिवसांनी 1 किलोमीटर चालू झालं, त्याला तू औषधं लाभ ठरवलं नसेल तर मिळायला एवढंच लाभ, बाकी काही लाभ नाही. अशा प्रकारे कॅन्सरवरती 7 प्रकारच्या कॅन्सरचं औषध तयार झाले. कॅटरॅक्टवरती औषध तयार झाले, म्हणजे इथं कॅटरॅक्ट होऊ नये म्हणून आम्ही एक औषध तयार केले. डोळ्यामध्ये थेंब टाकले 50 नंतर तर तुम्हाला कॅटरॅक्ट होणार नाही, आणि झाला असेल तर 15-45 दिवस औषध टाकलं तर कॅटरॅक्ट नाही होतो. खर्च 1,000 रुपये, हे 1.5-2 लाख खर्च करायची गरज नाही. ओबेसिटीज औषध, आणि हे सगळे ट्रॅडिशनल लोक आहेत. कुणीतरी छत्तीसगडच्या जंगलामध्ये काम करतो, कुणी मेघालयामध्ये आहे, तेलंगणमधले लोक आहेत, अशा अनेक लोकांच्यावरती अफोर्डेबल हेल्थकेअरमध्ये काम करतोय. इथं वजन वाढलं तर ओबेसिटीचं आपल्याकडे औषध आहे, नंतर तुमच्याकडे ब्लड प्रेशर असेल कोणाला त्याचं औषध आहे, 3 महिन्यामध्ये तुमची गोळी बंद होऊन जाईल.
लिव्हरचं सोरायसिस फॅटी लिव्हर लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितलं असे 3000 पेशंट बरे केले आमचं मान होतं. 3000 पेशंट आमच्या साहेबांनी बरे केले. ओबेसिटी बीपी असे अनेक रुग्णांसाठी महिला वगैरे तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. अँटी एजिंग अँटी व्हिकल असे क्रीम्स तयार केले तर अतिशय चांगले झाले. म्हणजे मी माझे म्हणून ते प्रचार किंवा मार्केटिंग करायला लागलं नाही, पण मी मगाशी बीएमएमच्या आयोजकांना सांगितलं की तुमच्याकडं कुणीतरी कॅन्सरच्या पेशंटचा जर फक्त पेशंट सांगितला तर मी औषध पाठवून देतो, 1 रुपये मला देऊ नका. 15 दिवसात फरक पडला तर तुम्ही पैसे पाठवा, तुम्हाला पाहिजे ते. मी असे पैशाच्या मला आयुष्यात मी कधी काम करत नाही. स्वामी विवेकानंदांनी कुठे म्हटलं होतं की मला त्यांच्या विचारात 100 युवक खावे. मी त्यातला एक स्वतःचा समजतो आणि जमेल जेवढं झेपेल तेवढं भारत विकासाचं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. आणि एक टार्गेट ठरवलं की पुढच्या 20-30 सालात 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची हे टार्गेट ठरवलं. ह्या परिवर्तनाच्या चळवळीला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे ही तुम्हाला प्रार्थना मला बसून. तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राचं नाव इथे मोठं केलं, प्रचंड मोठं केलं, तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे. मला इथं बोलायची संधी दिली आणि आशीर्वाद द्यायची आशीर्वाद तुम्ही द्या मी विनंती करतो. आणि कुणाला जर नंबर हवा असेल कॅन्सरचा औषध पण नंतर खूप बराडा पडतो, मी नंबर सांगतो. व्हॉट्सअप नंबरवरती माझा संदेश म्हणून जो माझा अपी आहे त्याचा नंबर तुम्हाला देतो मी. कुणाला कुठलाही आजार असेल, आता किडनी स्टोन, पाईल्स, पाईल्स रक्त येते, अगदी भळभळा रक्त येते, तिसऱ्या दिवशी रक्त थांबतं, 7 दिवसात माणूस बरा होतो. आणि हे सगळे प्रूव्हन औषध असतं. म्हणजे योग जगात पॉप्युलर झाला, आयुर्वेदिकचा झाला नाही, त्याचा आम्ही अभ्यास करण्याचा शोध घेतोय. आमच्या सायंटिस्टनी काय केलं, चरक संहितेमध्ये लिहिलंय की ह्यात चैत्र पौर्णिमेला आमच्या झाडाची साल काढा. आमच्या सायंटिस्टनी काय केलं की दर पौर्णिमेला झाडाची साल काढली. त्याच्यामध्ये लक्षात असाल की चैत्र पौर्णिमेला 5% औषधी गुणधर्म आहे, तर इतर पौर्णिमेला कधी 2% आहे, कधी 1% आहे, कधी 0.5% आहे. असं जर व्हेरिएशन असेल तर जो औषध बनवणारा माणूस आहे तो मार्केटमधून औषध आणतो, त्याच्यामध्ये 1% असेल तर 5% खाल्लं पाहिजे. म्हणून आयुर्वेद थोडासा जितका पॉप्युलर व्हायला पाहिजे तितका झाला नाही. आम्ही आयुर्वेदाचं स्टँडर्डायझेशन करतो, फिंगर प्रिंटिंग करतो प्रत्येक झाडाचं, आणि फिंगर प्रिंटिंग करून ही सगळी औषधं बनवतोय. जवळपास 800 एकरवरती आपल्याला लागणारं बॅकवर्ड इंटिग्रेशन करतो की 100% रिझल्ट यायला पाहिजे. अशा मध्ये थोडंसं वेगळं काम चालू केलं आणि इथे खरंच म्हणजे माझं संकल्प आहे की 100 देशामध्ये बीव्हीजी घेऊन जायचे. आणि अमेरिकेपर्यंत आम्ही आज काम चालू करणार आहे पुढच्या काळामध्ये. राजमाया साहेबांचं आम्ही एक कंपनी फॉर्म केली, अजून बरंच काही काही काम करतोय. तर संदेशचा मी नंबर देतो तुम्हाला, भारताचा नंबर आहे +91 97 30 70 11 11. आणि हे पैशाची अजिबात करत नाही बरं का, म्हणजे तुम्हाला असं कुणाला वाटू देऊ नका की मी पैशाची मार्केटिंग करतोय, फक्त मदत व्हावी. मला आता इथे कोणीतरी कॅन्सर पेशंट भेटलं त्यांना म्हणतो तुम्हाला 15 दिवसात फरक, फार लांबचं सांगत नाही मी कधी. तर 9730701111 हा संदेशचा नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती रिपोर्ट पाठवून दिला, कॅटरॅक्टचा डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, बऱ्याच प्रकारे काम करतोय. आणि ईमेल ऍड्रेस हवा असेल तर मी आयोजकांना सांगेन की ईमेल ऍड्रेस मी सांगतो माझा स्वतःचा ईमेल ऍड्रेस हणमंत रामदास गायकवाड, माझं नाव हणमंत रामदास गायकवाड, HRG@BVG भारत विकास BVGIndia.com HRG@BVG.com हा माझा ईमेल ऍड्रेस आहे. याच्यावरती तुम्हाला काही लागेल ती मदत करायला तयार आहे. तुमच्या सगळ्यांचा मला मनापासून अभिमान आहे. तुमच्या ह्या गूढ कार्यक्रमामध्ये मी थोडंसं अडचण झालो, खूप कारण बऱ्याच सगळे महाराष्ट्र 500 वरती वाटत झाले, 50 मिनिटं ते 1.5 तास बोललो आणि सगळे स्वतःचे अनुभव सांगतो. काही काही हेल्थ तिकीट लावून सुद्धा कार्यक्रम करतात, पण इथे खरंच मला मनापासून आनंद झाला की सगळ्यांच्या बरोबर तुमचा सहभागी होऊन आलं. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मी पाठीशी राहू द्या, एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गायकवाड साहेब. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार श्री अशोकजी.